सलमान खानच्या ताफ्यात आता बुलेट प्रूफ कार दाखल झाली आहे. बिश्नोई गँग आणि बोल्डिक बार कडून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. सलमानला धमकी देणाऱ्यांना अटकही करण्यात आली आहे. मात्र तरीही सलमान खानने स्वतःच्या सुरक्षितेत आणखी वाढ केली आहे. यासाठी सलमाननं विदेशातून निसान पेट्रोल SUV ही बुलेट प्रूफ कार मागवली आहे. अद्यापही ही कार भारतात लॉन्च झालेली नाही आहे. मात्र आशियाई बाजारपेठेत या कारला मोठी मागणी आहे. सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यानंतर त्यानं तातडीनं ही कार मागवून घेतली आहे.